नमस्कार, मी प्रोफेसर जया कावळे, जी एस कॉलेज ऑफ कॉमर्स वर्धाच्या ई लर्निंग सेशनमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत करते. आजचं आपला लेक्चर आहे बी कॉम फायनल इयर मराठी मीडियमसाठी कॉस्ट अकाउंटिंग. तर स्टुडंट, आपण युनिट नंबर 2 सुरुवात केलेली आहे रिकन्सिलेशन स्टेटमेंट. आणि आपण मागील 2 लेक्चरमध्ये रिकन्सिलेशन स्टेटमेंट काय असतं, ते कशासाठी तयार केलं जातं आणि कशा पद्धतीने तयार केलं जातं हे आपण बघितलेलं आहे. आज आपण या लेक्चरमध्ये रिकन्सिलेशन स्टेटमेंटचा फर्स्ट प्रॉब्लेम घेऊन आलेलो आहे. प्रॉब्लेम तुम्हाला बोर्डवर लिहिला गेलेला आहे. मी सिक्वेन्सनुसार ज्या पद्धतीने आपल्याला प्रॉब्लेम सॉल्व करायचा आहे त्या पद्धतीने आपण त्याला वाचूया आणि सोबत त्याचं सोल्युशनसुद्धा बघूया. तर प्रॉब्लेम सुरुवातीला आपल्याला क्वेश्चनमध्ये काय दिलेलं आहे, काय दिलेलं असते आणि आपल्याला सोल्युशन कशा पद्धतीने करायचं असते हे आपण मागील लेक्चरमध्ये बघितलं. मी तुम्हाला सांगितलं की रिकन्सिलेशन स्टेटमेंट काय आहे, ते कशासाठी तयार करायचं आहे. तर कॉस्ट अकाउंटिंगच्या माध्यमाने आणि फायनान्शियल अकाउंटिंगच्या माध्यमाने आलेला जो नफा आहे किंवा जो तोटा आहे तो सारखा नसतो आणि तो सारखा करण्यासाठी आपल्याला रिकन्सिलेशन स्टेटमेंट तयार करायचं आहे. मग आता तो सारखा नाही आहे तर तो किती दिला गेलेला आहे, म्हणजे कॉस्ट अकाउंटिंगचं प्रॉफिट किती आहे आणि फायनान्शियल अकाउंटिंगच्या माध्यमाने आलेलं प्रॉफिट किती आहे हे आपल्याला प्रॉब्लेममध्ये दिलेलं आहे. तर बघूया. नेट प्रॉफिट शो बाय फायनान्शियल अकाउंट ऑफ अ कंपनी अमाउंट टू ₹28,550. म्हणजे फायनान्शियल अकाउंट्सच्या माध्यमातून आलेलं जे प्रॉफिट आहे ते किती आहे, 28,550. आता हे फायनान्शियल अकाउंटिंगचं प्रॉफिट आपण कुठे घेत असतो रिकन्सिलेशन स्टेटमेंटमध्ये, तर रिकन्सिलेशन स्टेटमेंट तयार करत असताना सुरुवातीला आपण प्रॉफिट ॲज पर कॉस्ट शीट असं घेत असतो आणि शेवटी आपण फायनान्शियल अकाउंटिंगचं प्रॉफिट घेत असतो. म्हणजे आपल्याला कॉस्ट अकाउंटिंगचं प्रॉफिट आणि फायनान्शियल अकाउंटिंगच्या माध्यमाने आलेलं प्रॉफिट हे आपल्याला टॅली करायचं असतं, म्हणजे सारखं करायचं असतं. तर फायनान्शियल अकाउंटिंगच्या माध्यमाने आलेलं प्रॉफिट किती आहे, 28,550. देन व्हाईल अ प्रॉफिट डिस्क्लोज बाय कंपनी कॉस्ट अकाउंट फॉर द पिरियड वेअर ॲज 38,660. म्हणजे कॉस्ट अकाउंटिंगच्या माध्यमाने आलेलं जे प्रॉफिट आहे ते किती आहे, 38,660. ऑन रिकन्सिलेशन फॉलोइंग डिफरन्सेस वेअर डिस्कनर्स. तर आपल्याला रिकन्सिलेशन स्टेटमेंटसाठी खालील माहिती दिलेली आहे. तर आता प्रॉफिट आपण जे आपल्याला कॉस्ट अकाउंटिंगचं प्रॉफिट माहिती आहे, तर कॉस्ट अकाउंटिंगचं प्रॉफिट आपण रिकन्सिलेशन स्टेटमेंटमध्ये लिहून घेऊया. प्रॉफिट ॲज पर कॉस्ट शीट. प्रॉफिट ॲज पर कॉस्ट शीट किती आहे कॉस्ट अकाउंटिंगचं प्रॉफिट, 38,660. तर टोटलच्या कॉलममध्ये लिहूया आपण 38,660. ठीक आहे. आता या कॉस्ट अकाउंटिंगच्या प्रॉफिटमध्ये काय ॲड झालेलं आहे, काय ओव्हरचार्ज, कोणता एक्सपेन्सेस ओव्हरचार्ज आहे, कोणता इन्कम अंडरचार्ज आहे, कोणता एक्सपेन्सेस अंडरचार्ज आहे, कोणता इन्कम ओव्हरचार्ज आहे, ते आपल्याला तसं त्या सिक्वेन्सनुसार आपल्याला प्लस मायनस करायचं आहे. आता यामध्ये सर्वात आधी ॲडचे पॉईंट आपण घेऊया आणि त्यानंतर लेसचे पॉईंट घेऊया. आता ॲडचे पॉईंट घेत असताना म्हणजे प्रॉफिटमध्ये ॲड काय करायचं, तर ते मी तुम्हाला मागील लेक्चरमध्ये सांगितलं की जर एक्सपेन्सेस ओव्हरचार्ज असेल, म्हणजे एक्सपेन्सेस जास्त लिहिल्या गेलेला आहे. आता एक्सपेन्सेस जास्त लिहिल्या गेल्यामुळे प्रॉफिट कमी दिसत आहे, म्हणून एक्सपेन्सेस ओव्हरचार्ज आपल्याला प्रॉफिटमध्ये प्लस करायचं असते. देन इन्कम अंडरचार्ज, म्हणजे इन्कम कमी लिहिल्या गेलेला आहे. आता इन्कम कमी लिहिला आहे म्हणजे प्रॉफिट आपलं कमी दिसत आहे, म्हणून त्याला आपल्याला सारखं करायचं आहे, म्हणून आता इन्कम अंडरचार्ज आपल्याला प्लस करायचं आहे. देन लेस मायनस किंवा मायनस काय करायचं आहे, तर लेस करत असताना एक्सपेन्सेस अंडरचार्ज, म्हणजे जे एक्सपेन्सेस कमी लिहिल्या गेलेले आहे. आता एक्सपेन्सेस कमी लिहिल्यामुळे हे प्रॉफिट जास्त दिसत असते, त्यामुळे एक्सपेन्सेस अंडरचार्ज आपण इथून
लेस करत असतो आणि इनकम ओव्हरचार्ज, इनकम जास्त लिहिलेला आहे, इनकम जास्त लिहिलेला आहे त्याची दुसरी बाजू काय आहे की प्रॉफिट आपला जास्त दिसत आहे तर ते प्रॉफिट मधून लेस होत असते आणि हे जे ओव्हरचार्ज अंडरचार्ज आहे ते प्लस मायनस केल्यानंतर आपल्याला जे फायनान्शियल अकाउंटिंगचं प्रॉफिट आहे ते फायनान्शियल अकाउंटिंगच्या माध्यमाने आलेल्या प्रॉफिट एवढं आपलं हे कॉस्ट अकाउंटिंगचं प्रॉफिट झालं पाहिजे. तर आपण सॉल्व केलेला प्रॉब्लेम बरोबर आहे, नाही तर प्रॉब्लेम चुकू शकतो. आता बघूया आपण की आपल्याला लेस करण्यासाठी आणि ऍड करण्यासाठी काय काय पॉइंट दिलेले आहे. तर सर्वात पहिला पॉइंट आहे द फॉलोइंग ऍटम्स वेअर नॉट चार्ज इन कॉस्ट अकाउंट. म्हणजे हे जे खाली ऍटम्स दिलेले आहे हे ऍटम्स कॉस्ट अकाउंट मध्ये चार्ज केलेले नाही, म्हणजे याचा रिकॉर्ड जो आहे तो कॉस्ट अकाउंटिंग मध्ये आपण घेतलेला नाही, पण तेव्हा घेतलेला नाही पण आता सांगितलं गेलेलं आहे, म्हणजेच आपल्याला काय करायचं आहे रिकन्सिलिएशन स्टेटमेंट मध्ये हे पॉइंट घ्यायचे आहे. तर पहिला पॉइंट बघा डायरेक्टर फीज. तर डायरेक्टर्स फीज डेबिट दिलेला आहे, म्हणजे हे काय आहे आपला एक्सपेन्सेस आहे. काल मी सांगितलं की डेबिट दिलेलं असेल तर तो एक्सपेन्सेस आहे आणि क्रेडिट बॅलन्स जर दिलेलं असेल तर ते आपलं इन्कम असते. तर आता ही डायरेक्टर्स फीज जी आहे ती काय आहे आपला एक्सपेन्सेस आहे. किती आहे 650. तर एक्सपेन्सेस डेबिटेड बट नॉट चार्ज इन कॉस्ट अकाउंट, कॉस्ट अकाउंटिंग मध्ये तो लिहिल्या गेलेला नाही आहे. आता एक्सपेन्सेस न लिहिल्यामुळे काय झालेलं आहे की आपलं जे प्रॉफिट आहे ते प्रॉफिट जास्त दिसत आहे. एक्सपेन्सेस न लिहिणे किंवा कमी लिहिणे म्हणजे काय एक्सपेन्सेस अंडर चार्ज, आणि एक्सपेन्सेस अंडर चार्ज आपण काय करत असतो प्रॉफिट मधून लेस करत असतो. बरोबर आहे. तर आपण प्रॉफिट मधून आता लेस करूया डायरेक्टर्स फीज. इथे एक्सपेन्सेस अंडर चार्ज असं लिहायची आवश्यकता नाही आहे कारण स्पेसिफिक तो एक्सपेन्सेस त्या नावाने आपल्याला दिलेला आहे, त्यामुळे डायरेक्टर्स फीज 650 इनर कॉलम मध्ये लिहू आणि मग नंतर त्याची बेरीज करून बाहेर आउटर कॉलम मध्ये डायरेक्टर्स फीज 650. देन दुसरा आहे बँक इंटरेस्ट. आता बँक इंटरेस्ट क्रेडिट दिलेला आहे म्हणजे हे काय आहे इन्कम आहे, आणि इन्कम नॉट चार्ज इन कॉस्ट अकाउंट म्हणजे इन्कम कॉस्ट अकाउंट मध्ये चार्ज केलेलं नाही आहे. आता इन्कम नॉट चार्ज किंवा अंडर चार्ज असं सुद्धा आपण म्हणू शकतो. आता इन्कम जर अंडर चार्ज आहे एक्सपेन्सेस अंडर चार्ज लेस केलं इन्कम अंडर चार्ज काय होईल प्लस होईल, म्हणजे इन्कम लिहिल्या गेलेलं नाही आहे त्यामुळे जे कॉस्ट अकाउंटिंगचं प्रॉफिट आहे ते आपलं कमी दिसत आहे. तर ते आता आपल्याला सारखं करण्यासाठी आपल्याला ते प्रॉफिट मध्ये ऍड करावं लागेल. तर ऍड मध्ये बँक इंटरेस्ट, बँक इंटरेस्ट. आता इथे आपल्याला क्रेडिट डेबिट लिहिण्याची आवश्यकता नाही, आपल्याला प्रॉब्लेम मध्ये ते हिंट देण्यासाठी काय एक्सपेन्सेस आहे की इन्कम आहे हे हिंट देण्यासाठी ते आपल्याला त्यांनी ते डेबिट आणि क्रेडिट बॅलन्सेस दिले होते, आपल्याला मात्र आन्सर मध्ये ते लिहायची आवश्यकता नाही. बँक इंटरेस्ट किती आहे ₹30. ठीक आहे. इन्कम अंडर चार्ज काय केलं आपण प्लस. आता थर्ड पॉइंट म्हणजे फर्स्ट मधला सी पॉइंट इन्कम टॅक्स. इन्कम टॅक्स काय दिलेला आहे डेबिट, म्हणजे काय आहे हा एक्सपेन्सेस आहे, इन्कम टॅक्स हा एक्सपेन्सेस आहे. किती आहे 8300. आता इन्कम टॅक्स हा एक्सपेन्सेस आहे पण तो कसा नॉट चार्जिंग कॉस्ट अकाउंट, म्हणजे तो कॉस्ट अकाउंटिंग मध्ये लिहिल्या गेलेला नाही आहे. एक्सपेन्सेस लिहिल्या गेलेला नाही आहे असं म्हणा किंवा एक्सपेन्सेस अंडर चार्ज म्हणा, एक्सपेन्सेस अंडर चार्ज काय होत असते लेस होत असते. जसं आपण डायरेक्टर्स फीज घेतलं त्याच पद्धतीने इन्कम टॅक्स, तर इन्कम टॅक्स सुद्धा काय होईल या ठिकाणी लेस होईल. इन्कम टॅक्स किती आहे अमाऊंट 8300. झाला फर्स्ट पॉइंट. तिन्ही पॉइंट आपण यामधले घेतले, दोन एक्सपेन्सेस दिलेले होते आणि दोन्ही एक्सपेन्सेस कसे होते अंडर चार्ज होते आणि ते आपण मायनस केले, आणि इन्कम जे होतं ते इन्कम घेतल्या गेलेलं नव्हतं त्याच्यामुळे इन्कम अंडर चार्ज होतं तर ते आपण प्लस केलं. क्लिअर. आता त्यानंतर दुसरा पॉइंट अ प्रोव्हिजन फॉर बॅड अँड डाऊटफुल डेब्ट्स मेड इन फायनान्शियल बुक्स.
बट नॉट शो द कॉस्ट अकाउंटिंग म्हणजे जी बॅड अँड डाउटफुल डेब्ट्स ची प्रोविजन आहे ती फायनान्शियल अकाउंटिंग मध्ये तर केलेली आहे पण ती कॉस्ट अकाउंटिंग मध्ये शो केलेली नाही आहे. तर किती आहे त्याची अमाउंट? 570. म्हणजे जी प्रोविजन फॉर डाउटफुल डेब्ट्स आहे ती फायनान्शियल अकाउंटिंग मध्ये घेतलेली आहे आणि ते नॉर्मली घेतोच प्रॉफिट अँड लॉस अकाउंट मध्ये, पण ती कॉस्ट अकाउंटिंग मध्ये घेतलेलं नाही आहे. म्हणजे काय आहे? पुन्हा वन्स अगेन तो एक्सपेन्सेस सारखा आपण त्याला अज्यूम करू शकतो, आला की ती प्रोविजन आहे, पण आपण प्रॉफिट अँड लॉस अकाउंट मध्ये एक्सपेन्सेस बाजूला म्हणजे डेबिट बाजूला घेत असतो ते, तर ती प्रोविजन आहे ती केलेली नाहीये. आता जर का ती प्रोविजन आपण केली असती तर प्रॉफिट मधून तेवढी अमाऊंट आपली लेस झाली असती, म्हणजे तेव्हा ती प्रॉफिट मधून लेस झालेली नाही. त्याच्यामुळे काय आहे की आपलं प्रॉफिट हे जास्त दिसत आहे आणि आता आपल्याला प्रोविजन करून ते प्रॉफिट कमी करायचं आहे. म्हणजे आपण या ठिकाणी जे प्रोविजन फॉर बॅड अँड डाउटफुल डेब्ट्स आहे ते या ठिकाणावरून मायनस होईल. तर बॅड अँड डाउटफुल डेब्ट्स, बॅड अँड डाउटफुल डेब्ट्स किती आहे अमाऊंट? 570. काय केलं? लेस केलं एक्सपेन्सेस अंडर चार्ज. देन थर्ड पॉइंट, ओव्हरहेड इन कॉस्ट अकाउंट वेअर अश्युअर वेअर रुपीज 8500. म्हणजे एक असा ओव्हरहेड आहे की जो कॉस्ट अकाउंटिंग मध्ये किती घेतलेला आहे आपण? 8500. व्हाईल The actual ads show by financial books, म्हणजे actual expenses जो आहे तो financial books मध्ये शो केलेला आहे where rupees 8320. म्हणजे जो expenses आहे तो आपण cost accounting मध्ये किती घेतलेला आहे? 8500. But actual expenses किती आहे? 8320. आता इथे बघा, कॉस्ट अकाउंटिंग मध्ये आपण 8500 एक्सपेन्सेस घेतला, पण ऍक्च्युअल एक्सपेन्सेस किती आहे? 8320. म्हणजे एक्सपेन्सेस जो आहे तो आपण कॉस्ट अकाउंटिंग मध्ये जास्त घेतलेला आहे. आता किती जास्त घेतलेला आहे? तर 8500 मधून 8320 लेस करा, जेवढी अमाऊंट येईल तेवढा एक्सपेन्सेस आपण जास्त घेतलेला आहे. म्हणजे काय? एक्सपेन्सेस ओव्हरचार्ज. काय केलं आहे आपण? एक्सपेन्सेस ओव्हरचार्ज इन कॉस्ट अकाउंट. आता एक्सपेन्सेस ओव्हरचार्ज काय करत असतो आपण? तर एक्सपेन्सेस ओव्हरचार्ज आपण प्लस करत असतो. म्हणजे एक्सपेन्सेस जास्त घेतल्या गेलेला आहे त्यामुळे आपलं प्रॉफिट कमी दिसत आहे. तर आता आपल्याला प्रॉफिटला सारखं करण्यासाठी ते एक्सपेन्सेस ओव्हरचार्ज प्लस करायचं असते. आता पर्टिक्युलर कोणता एक्सपेन्सेस आहे हे आपल्याला स्पेसिफिक इथे सांगितलेलं नाही आहे, त्यामुळे आपण याला ओव्हरहेड समजू. तर ओव्हरहेड ओव्हरचार्ज किंवा एक्सपेन्सेस ओव्हरचार्ज इन कॉस्ट अकाउंटिंग काय होईल? रिकन्सिलिएशन स्टेटमेंट मध्ये ते प्लस होईल. एक्सपेन्सेस किंवा ओव्हरहेड सुद्धा आपण लिहू शकतो याला ओव्हरचार्ज. एक्सपेन्सेस ओव्हरचार्ज किती ओव्हरचार्ज आहे? तर ऍक्च्युअल आपण पे किती केले आहे? 8500. बट ऍक्च्युअल एक्सपेन्सेस किती आहे? 8320. तर याचे लेस करा, ते येतील 180. म्हणजे 180. तर एक्सपेन्सेस ओव्हरचार्ज म्हणजे एक्स्ट्रा किती दिलेला आहे, ओव्हरचार्ज किती आहे? 180. तर तो एक्सपेन्सेस या ठिकाणी प्लस होईल. आता क्वेश्चन मध्ये दिलेले 3 पॉइंट कंप्लीट झालेले आहे. आता चौथा आणि शेवटचा पॉइंट, दी एक्सपेंडिचर ऑन अ वर्क स्टार्टेड ड्युरिंग द इयर दी न्यू फॅक्टरी वॉज रुपीज 16000. आता हे आपल्याला असेट्सशी संबंधित सांगितलेलं आहे. जेव्हा एक्सपेन्सेस आपलं जे फॅक्टरी आहे ते सुरुवात झालेली आहे, जेव्हा आपल्या प्रोडक्शनला सुरुवात झालेली आहे तेव्हा आपण एक पर्टिक्युलर एक्सपेन्सेस केलेले आहे फॅक्टरीवर, की जो मशिनरीज आपण त्याला समजू शकतो वॉज रुपीज 16000. तर तो ती जी आहे ती असेट्स कितीला केले परचेस केलेली आहे आपण? रुपीज 16000. डेप्रिसिएशन ऑफ 5% वॉज प्रोव्हाइडेड इन फायनान्शियल बुक्स. आणि त्या वर्ष डेप्रिसिएशन जे आहे ते डेप्रिसिएशन 5% आपण फायनान्शियल बुक्स मध्ये घेतलेलं आहे.
म्हणजेच काय की फायनान्शियल बुक्स मध्ये आपण 5% डेप्रिसिएशन घेतलेलं आहे, पण कॉस्ट अकाउंटिंग मध्ये ते डेप्रिसिएशन घेतलेलं नाही। म्हणजेच काय आहे, पुन्हा वन्स अगेन एक्सपेन्सेस अंडर चार्ज, म्हणजे आपण डेप्रिसिएशन घेतलेलं नाही आणि एक्सपेन्सेस अंडर चार्ज काय करत असतो आपण, लेस करत असतो, तर या ठिकाणी डेप्रिसिएशन काय होईल, लेस होईल। डेप्रिसिएशन किती 16,000 चे 5%, तर 16,000 चे 5% काढा किती होते, 10% जर घेतलं तर 1600 आणि 5% 800, तर 5% डेप्रिसिएशन किती येत आहे, 800। ठीक आहे, आता चारही पॉइंट आपले झालेले आहे। फर्स्ट पॉइंट मध्ये तीन पॉइंट होते, डायरेक्टर्स फीस, बँक इंटरेस्ट, इन्कम टॅक्स, तिन्हीची प्रोव्हिजन किंवा तिन्हीचं जे आहे ते आपण घेतलेलं आहे। बँक इंटरेस्ट पण झालेलं आहे, डायरेक्टर्स फीस, इन्कम टॅक्स। त्यानंतर दुसरी जी दुसरा जी आपल्याला माहिती दिलेली होती बॅड अँड डाऊटफुल डेट्स, ते सुद्धा आपण घेतलेलं आहे, बॅड अँड डाऊटफुल डेट्स। त्यानंतर तिसऱ्या पॉइंट मध्ये दिलेलं होतं आपल्याला की असा एक्सपेन्सेस आहे जो ओव्हरचार्ज आहे, तर एक्सपेन्सेस ओव्हरचार्ज सुद्धा आपण प्रॉफिट मध्ये ऍड केलेलं आहे। आणि थर्ड पॉइंट मध्ये डेप्रिसिएशन दिलेलं होतं, ते डेप्रिसिएशन सुद्धा आपण या ठिकाणावरून लेस केलेलं आहे। आता प्रॉब्लेम मध्ये जी इन्फॉर्मेशन आपल्याला दिलेली होती ती आपण पूर्णपणे त्याचं जे लिहायचं होतं की जे काय ऍड करायचं काय लेस करायचं त्याची जी ट्रीटमेंट आहे ती पूर्ण आपण केलेली आहे। आता काय करायचं आहे की जे पॉइंट आपल्याला प्रॉफिट मध्ये प्लस करायचे आहे त्या सर्वांची बेरीज करू आपण आणि ती बेरीज दिलेल्या प्रॉफिट मध्ये प्लस करू। आता या दोघांची जर बेरीज आपण करतो आहे तर याची बेरीज किती होईल, 210। बेरीज किती होत आहे याची, 210। आता जे आपल्याला प्रॉफिट दिलेला आहे ऍज पर कॉस्टशीट, तर दिलेल्या प्रॉफिट मध्ये ही आलेली म्हणजे आधी प्लसचे पॉइंट प्लस करून घेऊ, म्हणजे 210 जर आपण प्लस केले यामध्ये तर 7678883 म्हणजे 38,870 प्लस केल्यानंतर किती आलेला आहे, 38,870। आता जे लेस करणारे पॉइंट आहे ते मायनस करणारे पॉइंटची बेरीज आपण करूया, तर मायनस करणाऱ्या बेरीज पॉइंटची जर बेरीज आपण केली झिरो 7, 5, 12, 1, 7, 8, 6, 7, 8, 9, 10, 15, 16, 18, 19, 20, 21, 22, 23, 24, 25, 26, 27, 28, 29, 30, 31, 32, 33, 10, 10,320। म्हणजे जे लेस करणारे पॉइंट होते त्या सर्वांची बेरीज येत आहे 10,320। तर जे प्लस केल्यानंतर आपली किती अमाऊंट आली होती, 38,870, त्यामधून 10,320 लेस करा। जेव्हा आपण 10,320 लेस करू तर आपल्याला इथे अमाऊंट मिळेल 28,550। करा 7, 2, 5, 8, 3, 5, then 8, 0, 8, 3, -1, 2, म्हणजे जे प्रॉफिट आहे 28,550। आता काय आपण जे कॉस्ट अकाउंटिंगचं प्रॉफिट आहे ते कॉस्ट अकाउंटिंगचं प्रॉफिट आपल्याला फायनान्शियल अकाउंटिंगच्या प्रॉफिटच्या बरोबरीचं आणायचं आहे, म्हणजे ते आपल्याला सेम करायचं आहे। तर बघा फायनान्शियल अकाउंटिंगच्या माध्यमाने जे प्रॉफिट आपल्याला आलं होतं किती होतं, 28,550। तेच सेम कॉस्ट अकाउंटिंगचं प्रॉफिट आलेलं आहे आपण 28,550। तर इथे याला आपण नाव देऊया प्रॉफिट ऍज पर फायनान्शियल अकाउंटिंग। ऍज पर फायनान्शियल अकाउंटिंग म्हणजे कॉस्ट अकाउंटिंगच्या माध्यमाने जे प्रॉफिट आपलं आलेलं होतं 38,660 ते आपण आता त्याला त्यामध्ये ऍडजस्टमेंट करून जेवढं आपलं फायनान्शियल अकाउंटिंगचं प्रॉफिट आहे ते आपण व्यवस्थित टॅली केलेलं आहे। म्हणजे रिकन्सिलेशन स्टेटमेंटचा जो आपला महत्त्वाचा मुद्दा होता की रिकन्सिलेशन स्टेटमेंटच आपण कशासाठी तयार करत आहोत, तर
कॉस्टशीटच्या माध्यमातून आलेलं प्रॉफिट आणि फायनान्शियल अकाउंटिंगच्या माध्यमातून आलेलं प्रॉफिट सारखं करण्यासाठी किंवा त्याची मिळवणी करण्यासाठी आपल्याला हे समाधान विवरण तयार करायचं होतं, जे की आपण आजच्या या प्रॉब्लेम मध्ये बघितलेलं आहे. आता हा नॉर्मल प्रॉब्लेम होता ज्यामध्ये तुम्हाला एक्सपेन्सेस ओव्हरचार्ज अंडरचार्ज इन्कम ओव्हरचार्ज अंडरचार्ज हे आपल्याला करायचं होतं. परंतु यानंतर येणारे जे प्रॉब्लेम राहील किंवा आपल्याला एक्झाम मध्ये कशा पद्धतीचे प्रॉब्लेम विचारले जाते, तर हा प्रॉब्लेम आपल्याला 4 मार्क्ससाठी विचारला जाऊ शकतो. पण जर आपल्याला 16 मार्क्ससाठी किंवा 8-8 मार्क्ससाठी जर प्रॉब्लेम विचारला जात आहे तर थोडा मोठा आणि ऍडव्हान्स प्रॉब्लेम येत असतो. तर त्यामध्ये आपल्याला कॉस्टशीटही तयार करावी लागू शकते, प्रॉफिट अँड लॉस अकाउंटही तयार करावं लागू शकते आणि त्यावरून कॉस्टशीटचं आलेलं प्रॉफिट आणि प्रॉफिट अँड लॉस अकाउंटिंगच्या माध्यमातून आलेलं प्रॉफिट या दोन्हीचं मिळवणी करण्यासाठी किंवा या दोन्हीला सारखं करण्यासाठी, दोन्ही प्रॉफिट लॉस, प्रॉफिट असेल तर प्रॉफिट किंवा लॉस असेल तर लॉस, तर ते सारखं करण्यासाठी आपल्याला रिकन्सिलेशन स्टेटमेंट तयार करावं लागत असते. तर ते आपण थोडे ॲडव्हान्स प्रॉब्लेम हळूहळू बघूया. पुन्हा भेटूया नेक्स्ट लेक्चरमध्ये नवीन व्हिडिओसोबत, नवीन प्रॉब्लेमसोबत. तोपर्यंत धन्यवाद.